हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। कसे आहात सगळे? मी खूप मजेत आहे। आज मी लालबागला आली आहे गणेश गल्लीमध्ये। प्रदर्शनचा उत्सवही आहे आणि ते खूप प्रकारचे सगळे इको फ्रेंडली पुष्ट्यांचे मखर आहेत। सो ह्या त्यांच्या ओनर आहेत नानी। नमस्कार तुमच्या आमच्या चॅनलमध्ये। तर ते आज आपल्याला पूर्ण माहिती देणार आहेत। अगदी 150 रुपये 70 रुपये प्राइस आहे याची, या डेकोरेशनची। ते एकदम स्वस्त आहे, म्हणजे अगदी ग्रीटिंग कार्ड घेतलं तरी तुम्हाला 250 ते 300 पुढे जात असं। म्हणजे अख्खं मखर 100 ते 150 रुपये, म्हणजे प्रत्येक डिझाईनचे वेगळे चार्ज आहे। हे आपण घरात रोज म्हटलं तरी ठेवू शकतो ऑफिसमध्ये। आणि याच्यामध्ये 6 ते 9 इंचाची मूर्ती आरामशीर बसते। छोट्या मुलांच्या वाढदिवसाच्या मूर्ती असतात, त्याच्यात स्थापना करतात। आता हे बघा, 1 फुटाच्या मूर्तीसाठी हा पण आहे। हा 24 कॅरेट म्हणून दिलेले, कारण याच्या सगळे गोल्ड कलर वापरले त्याच्या मागचे थेंब। आणि हा अगदी 290 रुपयाला याच्यात 1 फुटाची मूर्ती आरामशीर स्थापना करता येते। त्याच्यात म्हणजे तुमची स्टार्टिंगच 290 पासून आहे असं बोलू शकतो आपण। अच्छा, छान आहे। मग त्याच्यानंतर सिद्धिविनायकची प्रतिमा आहे, म्हणजे अगदी सिद्धिविनायकचा गाभार आहे, ती कलाकृती आहे। तिचे 990 रुपये याच्यामध्ये 1 फुटाची मूर्ती आरामशीर बसते। याच्यामध्ये 3 रेंज आहे। हा लहान आहे, हा 40 इंचाचा मोठा आहे, याच्यात 2.5 ते 3 फुटाची मूर्ती बसते। ही तिसरी साईज आहे, त्याच्यामध्ये 1.5 ते 2.5 फुटाची मूर्ती आरामशीर बसते। वरच्या अंदर आणि हा सूर्यमखर आहे, याच्यामध्ये सूर्यमखरचे जे काय आहे सूर्य वगैरे असे जे कल्चर दाखवायचे ते तसे प्रयत्न केलेले। याला वरती घुमट आहे, चारही बाजूने ओपन आहे तसा। याला पाठीमागे आम्ही कपडा दिलेला आहे, थोडा तो टिकल्यांचा वगैरे त्याला रेखीव डेकोरेटिव्ह व्हावा म्हणून। तर याची 1900 किंमत आहे। आणि याच्यामध्ये 2.5 ते 3 फुटाची मूर्ती अगदी सहज बसते। हाही त्याच्यातली दुसरी रेंज आहे, म्हणजे 2 साईज आहे। प्रत्येक मखरमध्ये 2 ते 3 साईज आहेत, कारण 1 फुटासाठी लहान, 2 फुटासाठी मध्यम। आता गावी वगैरे मोठ्या मूर्ती असतात, हो हो, मुंबईमध्ये जागा अभावी आहे छोट्या मूर्ती। आणि प्राइस मानाने तर एकदम परफेक्ट आहे, न्यायालय एकदम सुटेबल। रजिस्टर सारखं प्रत्येकाचं फोल्डिंग होतं, ते अगदी हातामध्ये कसं आहे तुम्ही कॅरी करून घ्यायला। बघा किती वर्ष जसं आपण पुस्तक सांभाळतो असं ते सांभाळलं तर अगदी 6-7 वर्ष पण काय वापर। आता एकच गणेश भक्त त्या दिवशी आले, सिद्धिविनायक मखर त्यांनी 7 वर्ष वापरलं, बापरे, आणि परत त्यांनी सिद्धिविनायकच नेलं एवढ्या त्या प्रत्येक डेकोरेशनच्या पडलेले। म्हणजे अगदी त्यांना वर्षाला खर्च 200 रुपये पडणार। हो, एकदा घेतलं तर मग तेच। हे कॉपरची संकल्पना आहे। कसली? कॉपर मखर। कॉपर, याच्यामध्ये सगळे तांब्याचे कलर वापरलेले। त्यामुळे 3D लुक दिलेले पेंटिंग मध्ये पण। आणि हा प्रत्येक पीस कोणता, हे सज्ज वगैरे दाखवले जसे मखरला असतात आतमध्ये, म्हणजे एकदम बारीक बारीक काम आहे। बारीक, खूपच बारीक काम केलेलं आहे। प्रत्येक पीस अगोदर ब्रशनी हाताने रंगवला जातो, मॉडेल तयार केलं जातं। अगदी 6-6 महिने प्रत्येक मॉडेल लागतात, प्रत्येक मॉडेल दिवसात नाही होत कोणतंही। हो, तुम्ही तयारी कधीपासून करायला घेता? तयारी अगदी दिवाळीनंतर चालू असते डिझाईनची, पण प्रोडक्शन त्याचं मे नंतर होतं चालू। पण तो 1 पीस हाताही तयार होता, फोड कसे असावे, उभा राहायला पाहिजे, तो सगळ्यांना लावता आला पाहिजे। म्हणजे मुंबईच्या गणेश भक्तांना पण आला पाहिजे, जे शेतामध्ये काम करतात कलेचं येत असेल तर त्यांनाही तो उभा करता आला पाहिजे। आणि तो फोल्डिंग देता आला पाहिजे, तो परत ठेवता आला पाहिजे। म्हणजे याच्यामध्ये खूप मोठे इंजिनिअरिंग खरंच लागलेले। कारण आपण कोणताही पेपर असा सहज आला तो पडतो, पेपर असा सहज उभा राहत नाही। पण हा प्रत्येक पेपरला एक आकार दिलेला आहे, त्याची तशी बांधणी केलेली आहे, हे खांब वगैरे असे फोड केले की उभे राहतात। सगळं बिना सपोर्ट मखर उभं आहे। हो खरंच, बिना सपोर्टचं मखर उभं सपोर्ट नाही आला, कसं फ्रेम नाहीये, हे खिळे नाहीये, पॅटर्न पट्ट्या नाहीये, अगदी त्याच्या जोरावर तो उभा आहे। तुम्हाला ही कल्पना प्रत्यक्षात आणायला किती वर्ष लागले? तरी 3-4 वर्ष गेले आमची, कारण धर्माकर बंद केल्यानंतर आम्ही शोधत होतो की गणेश भक्तांना काय देऊ शकतो आपण। अगदी आम्ही तिकडे पाडे वगैरे शोधले जाऊन, आदिवासी पाड्यांमध्ये गेलो, बांबू, चटया, पानं सगळं ट्राय केलं, गोंडपट, कारण ते थोडे दिवस ठेवलं की नंतर त्याला एक प्रकारची बुरशी लागायची, बुरशी मग ते असं वेगळी स्माईल यायची त्याची। म्हटलं मग हे देणं शक्य नाही, कारण ते तेव्हा वापरलं
तर तुम्ही त्याचं विघटन करू शकता. पण हे आपल्याला परत पण आता कामाला आलं पाहिजे. तो विचार करून पेपर मध्ये पण खूप ट्राय केल्या. पण आम्ही छोटे पुठ्ठे कोरोगेटर कोरोगेटर पण भिजलं की तो लूज पडतो, त्याचा फोड होतो. म्हणजे तो हा कोणता पेपर आहे आता? हा याला कार्डबोर्ड म्हणतात. अच्छा. हा आणि 400 JSM चा हा कार्डबोर्ड आहे. त्याच्यावर रंग पण नॅचरल आहे आणि त्याच्यावर जे कोटिंग केलेले ते पण इको फ्रेंडली चे म्हणजे नॅचरल, म्हणजे ऑइल पेंट वगैरे नाही त्याच्यावर. कारण हे त्याचं शायनिंग घ्यावं म्हणून, शायनिंग कोणताही मजबूत आहे, मजबूत आहे. घाबरण्याचं काही कारण नाही. पेपरचे मखर आहेत म्हणून याच्यावर अगरबत्ती पडली तर अगरबत्ती दिसते, पण मखरला काही होत नाही. कोणत्याही थर्माकोल वगैरे तुम्ही अगरबत्तीची राख जरी पडली तरी त्याच्यावर खड्डा तयार होतो. तेव्हा काही न घाबरता गणेश भक्तांनी हे मखर वापरावे. हे पण सिद्धिविनायकचं महर म्हणून आहे. याला सिद्धिविनायक मखरच नाव दिलेले आणि याच्यामध्ये गोवर गणपतीची व्यवस्था आहे. तशी सिद्धिविनायकच्या गाभाऱ्यामध्ये फक्त गणपती बाप्पाची मूर्तीची स्थापना करता येते. हे अगदी सोसायट्या लहान ब्रेडिंगच्या पॅशे याच्यामध्ये ती मंडळी छोटे गणेश भक्त घेऊन जातात. आणि याची किंमत तशी अगदी 9,900 रुपयामध्ये हा पाहिजे तसा टेबल 6x7 पण कव्हर होतो याच्यामध्ये. कारण याला जर वाढवायचं म्हटलं तर मध्ये एक गाडी टाकली तर हा पुढे येतो. अच्छा. हा म्हणजे त्यांच्या काही एक्सटेन्शन करू शकता किंवा त्यांना छोटं पाहिजे असेल ते अजून छोट्या मध्ये पण छान घेऊ शकतात. हा पण आहे फ्लोरासन म्हणून. याच्यामध्ये 3 साईज आहेत. याच्यामध्ये 3 फुटाची मूर्ती आरामशीर बसते आणि गावचे लोक अगदी आनंदाने नेतात. कोकणात पट्ट्यातली त्यांच्या मूर्ती मोठ्या असतात, अगदी 2.5-3 साडे 3 फुटापर्यंतच्या. आणि हा अगदी 1 पीस आहे. म्हणजे याचं असेंबल करायला अगदी त्यांना 10 मिनिटं पाहिजे. इथून गावी पण आपण घेऊन आरामशीर जाऊ शकतो. हा हे पण एक सिद्धिविनायक पॅलेस आहे. छोटी रचना दाखवलेली आहे. याची काय प्राइस आहे? याची 7,900 पर्यंत आहे. हे गणपती मंडळांसाठी जे लोकल मंडळ असतात त्यांच्यासाठी बेस्ट आहे. म्हणजे जास्त खर्च नाही आणि काय बोलतात ना आणि वेळ पण कमी आहे सजावटीला लागतो. बरोबर. आणि हे मंडळांसाठीच आहे. हा जो सेट आहे म्हणजे सिद्धिविनायकाचीच मोठी प्रतिमा आहे. साईडला आम्ही जयपूरच्या दाखवलेले आहेत पॅलेस. याच्यामध्ये अगदी 10 फुटे 10x10 मंडप कव्हर होतात. त्यांना पाहिजे तसं आम्ही मोठा उंचही करून देऊ शकतो. हा ऍडजस्टेबल आहे. आणि मेन म्हणजे याची किंमत अगदी 38,000 रुपये आहे. ते 2 खांब आपदागिर हे काही सगळं जे पेपर साईडीज आहे हे सगळं त्याच्यामध्ये उपलब्ध आहे. आणि अशा लाईटिंग वगैरे आपदागिऱ्या पण उभ्या करू शकता तुम्ही. तुम्ही फक्त हे देतात की याच्यासोबत लाईट पण देतात? लाईटचे वेगळे चार्ज वेगळे आहे. त्यांनी फोकस वगैरे मारावे. ओके. ते त्यांच्यावरती आहे. जर तुम्ही लाईट घेतले तर त्याचे एक्स्ट्रा तुम्ही अशा थीम प्रमाणे करा. ओके. काही लोक तर याच्यापेक्षा छान करतात त्यांच्या आवडीप्रमाणे. म्हणजे आमच्यापेक्षा ते सुशोभित छान करतात आणि आम्हाला नंतर फोटो शेअर करून आम्हाला पण वाटतं हा खूप छान केलं. तर हौशी ज्यांना वेळ आहे हौशी आहे. मुंबईच्या धावपळीमध्ये एवढं कोणाला वेळ नाहीये आता सजावटीला. सो हे बेस्ट आहे. आणि हा एक जयपूर पॅलेस म्हणूनच आहे. हा जाळेंगा हा पण ऍडजस्टेबल होऊ शकतो. हा मंडळासाठीच ही पण संकल्प. याच्यामध्ये 5 फुटाची मूर्ती आरामशीर बसते आणि हाही छोटा मोठा करता येतो त्यांना. आणि हाही बिना काही सपोर्ट उभा आहे. बिना सपोर्ट उभा आहे. हा देखील सपोर्ट नाही. बॅटरी नुसते पेपरचा. म्हणजे याच्यामध्ये एक आम्ही मोठा केला तेव्हा लिमका बोका याला पण गेलेला याचा. अरे वा. आता तुम्ही हे बोलतात की मंडळासाठी आहे, पण आता मंडळाचे शक्यतो गणपती काही काही ओपन मध्ये असतात थोडेफार. मग हवेचा याला काही प्रॉब्लेम काही हवे पासून होत नाही. कारण समय राहते आपले. समयला विजत नाही तेवढी हवा येत नाही बाप्पा पर्यंत. म्हणजे याला काहीच होत नाही. ओके. असं आहे. आणि तिन्ही बाजूने तर मंडप कोणते बंदच असतात. समोर फ्रंट ओपन असते. फ्रंट ओपन असते. प्रत्येक इथे तुम्हाला इथे पाटी दिसेल त्याच्यात साईज पाटाची सगळी तुम्हाला माहिती दिसेल. आणि याच्यामध्ये मोठी पण रचना करू शकतात ते. म्हणजे अजून पुढे वाढवत जाऊन याच्यात पण मोठी रचना करू शकतात. कारण हे प्रत्येक ह्या शीट पासून केले रचना. म्हणजे पॅकिंग तुमचं एवढंच होणार. याचा ट्रान्सफर खर्च 0 म्हटलं तरी चालेल. तुम्हाला जेवढा तिकीटला खर्च लागतो हो तेवढा पण लागेल तुमच्या याच्यामध्येच. हो बरोबर. ट्रान्सफरचं काम होत. हा सिद्धिविनायकची एक रचना दाखवलेली. ज्यांच्या गोवर गणपती आहे तर त्यांना थोडं वाढवून वगैरे देऊन अशी संकल्पना आहे त्याच्यामध्ये.
म्हणजे याच्यात 2.5 ते 3 फुटाची मूर्ती हरामशीर बसते. त्याचे डोम पण बघाल तर पूर्ण 3D इफेक्ट वाटतो, असं वाटत नाही की हे पुष्ट्याचं असेल म्हणून. पेपरची घडी घालतो असं होतं प्रत्येक. हा ही घरातल्या साठी जयपूर पॅलेस मधूनच. याच्यामध्ये 3 फुटाची मूर्ती आरामशीर बसते. म्हणजे ह्याही मखरला तशी पसंती चांगल्यापैकी आहे, कारण लोकांचं कमी खर्चामध्ये डेकोरेशन होतं. अगदी 3990 हे आहे. आपल्याला घरी जाळी आणून वर्क करायचं म्हटलं हे थोडं कॉस्टली, आणि मुंबईच्या ठिकाणी एवढा कोणाला वेळ पण नाही घरी आणून कारागिरी करायला. ही एक किल्ला म्हणून आमचं हे खूप छान आहे, हे आवडलं नक्कीच. आता हा पण मंडळासाठी येतात, हो छोट्यांसाठी पण बनवले जाते. याच्यामध्ये 7 फुटाची मूर्ती आरामशीर बसते. याला तुम्ही उंच करू शकता, कारण हे खालचे बॉक्स वाढवले तर हे उंच जातात. आपण कोणता एक किल्ला चढताना बघा, पायरीपासून किल्ला पण उंच उंच बघत जातो, आणि मेन किल्ला वरती असतो. तर जसं हाय वरती गेला शिवनेरी तर अजून हा वरती जातो. म्हणजे फक्त हा एक स्टेप वरती केली तर हा किल्ला अजून वरती जाईल, 1.5 फूट वाढत अशी ही रचना आहे. आणि मेन म्हणजे याच्या मागे उद्देश आहे हा प्रतापगड आहे. हे भिंती ढाल तोफा वगैरे दाखवलेले आहे, तोफा झेंडे एकदम बारीक डिटेलिंग केलेल्या आहे, एक ना एक बीम कॉलम दाखवलेला. आणि हल्ली काय पालकांना वेळ नाही, मुलं पण मोबाईल मध्ये गेलेली आहेत. अगदी 95% म्हणलं हो, आपल्या राजांची एक ओळख असावी, त्यांचं प्रतिबिंब सगळ्यांच्या मनात रुजवावं, त्याच्यामागचा आमचा खरा माझा उद्देश आहे. आणि हे डेकोरेशन गणपतीला पण चालतं, शिवजयंतीला वगैरे पण. हो शिवजयंतीला पण कामाला येईल, नेतात हौशेने आणि करता शिवजयंती साजरी होते. आणि याच्यामध्ये हे छोट्या मुलांसाठी पण केलं होतं. हे मिनिएचर पण आहे याचं एक. आणि हे अगदी आम्ही 500 रुपयामध्ये त्याची उपलब्धता आहे, जसं घेतलं तसं आहे. म्हणजे लहान मुलांना आपल्याला माहिती सांगायची असेल तर मिनिएचर करून हो हस्तकला हाताळावी करावं. हा मोठा दाखवलेली रचना थोडी, आणि हे अजूनही मोठे करू शकता, कारण ज्यांचा मोठा पाठ आहे गणपतीचा, गोवर गणपती बसू शकतात. काही तिकडे 2 गोवर असतात म्हणून 2 कॉर्नरला त्यांच्या रचना करू शकतात. मध्ये बप्पा असू शकतो आणि सगळे पानं फुलं वगैरे याच्यात अगदी 6x6 टेबलामध्ये व्यवस्थित त्यांची अरेंजमेंट होऊ शकते. ओपन मध्ये हा एक मयूरासन आहे, त्याच्यामध्ये 2 साईज आहे. हा मोठा आहे, दुसरा इकडे आहे तो लहान आहे. हा एक आवडला ओपन मध्ये, आणि खूपच छान आहे, आणि खूप बारीक नक्षीकाम आहे. सगळे मोराचे जे पिसाऱ्याचे कलर हो संकल्पना आहे तिथे याच्यामध्ये. हा पिसारा वगैरे दाखवून हा पण 3D लुक आहे. याच्यात बघा 3 लेअर दिसतात, पाठीमागे सूर्यफुल आहे, मध्ये एक सर्कल आहे, आणि पिसाऱ्यांचे 2 आहे. तर तसे दाखवायचं म्हटलं मोराच्या पिसाऱ्याचं खूप हे खूप हो खूप मोठा पिसारा आहे. एवढा दाखवण्याचा प्रयत्न आहे तेवढा केलेला आहे. आणि लोड बीड पण बघा सगळे हो मोराचे दाखवलेले फोर्स हो डिझाईन. हे दोन्ही बाजूला बाप्पाच्या 2 लोड येतात, मध्ये त्याच्या पाठाची स्थापना होते. आणि ही छोटी साईज आहे ही एक. याच्यात किती फुटी बसेल गणपती? 1.5 फुटाची मूर्ती आरामशीर बसते. 1.5 फूट अच्छा. आणि हे असे म्हणजे करावा लोकांनी नेऊन जाळ्या वगैरे काहीसे सुट्या पार्ट मध्ये दाखवलेले, त्याच्यापासून बनवलेले कलाकृती. हा घरगुतीसाठी तर जयपूरचा प्रकार. याच्यात पण गणपती गोवर बसवतात, ज्यांची छोटी मूर्ती आहे 1 फुटापर्यंतची. आणि ही एक नवीन कन्सेप्ट वाटली, हे कन्सेप्ट झोका. हो हो, हे सगळे खांब वगैरे डेकोरेटिव्ह तसे, हे काही भरीव नाही आहेत. ओके, आता एवढा मोठा जर लाकडामध्ये करायचं म्हणलं आपण झोपडा तर अगदी 40 ते 45 हजार रुपये खर्च आहे. पण अवघा आम्ही 5,900 रुपयामध्ये त्याच्यामध्ये शियासन येतं, झुला येतो, त्याला आम्ही पुराय दिलेला आहे. कारण डेकोरेटिव्ह असल्यामुळे याच्या वगैरे तुम्ही बाप्पाचं वजन ठेवू शकता, पण तुम्ही खाली चौरंग ठेवा, पेपरची रद्दी ठेवा, त्याच्यावर बाप्पाची स्थापना करा, म्हणजे हे शेप राहतो, हा झुलणार नाहीये. याच्या खाली चौरंग ठेवावा लागेल आपल्याला, म्हणजे किंवा तुमच्या चादरीचं वगैरे काय असेल, कार्डबोर्ड सॉरी आपलं प्लाय ठेवलं तरी होईल. नाही याच्यावर प्लाय दिलेलाच आहे. अच्छा, प्लाय दिलेला आहे, वजन नाही करणार, तर जमिनीपासून काहीतरी पाहिजे याच्यावर. अच्छा अच्छा, चालेल. कारण इको फ्रेंडली मखर असले तरी कोणताही मूर्ती 6 ते 7 किलो तिचं वजन असतं. हे प्लास्टर ऑफ पॅरिसचे हलक्या असतात, पण ही वजन शाडोच्या मूर्तीचं हेवी आहे. त्याच्यामध्ये 2 डिझाईन आहेत, ही छोटी साईज. याच्यात किती फुट बसेल? विशेष म्हणजे काय,
लोक गोकुळाष्टमीला पण वापरतात, हो, गणेश जयंतीला पण वापरतात, आणि नंतर नवरात्रीला वापरतात. म्हणजे तसं बघितलं तिन्ही सण वापरला तर याचा खर्च अगदी मिनिमम 1000 रुपयाच्या पेक्षा कमी येईल. कारण याची किंमतच 3900 रुपये. याच्यात किती फूट गणपती बसेल? याच्यामध्ये 1.5 फुटाची मूर्ती आरामशीर बसते. आणि जेव्हा तुम्ही हे देता घरी पार्सल, तेव्हा याच्यासोबत तुमचं एक मॅन्युअल असतं का कसं असेंबल करायचं? हो, ते पण आहे, युट्यूबला पण आम्ही दाखवलेले. अच्छा अच्छा, युट्यूबवर युट्यूब वरती चॅनल आहे त्याचा, यांचा, त्याच्यावर तुम्हाला सगळं दाखव. .net तुम्ही सर्च करा, त्याच्यावर सगळ्या डेकोरेशनच्या असेंबली आहे. आणि आम्ही क्यूआर कोड पण दिलेला आहे, तो तुम्ही स्कॅन करा तुमच्या मोबाईल मध्ये तुमच्या मखरचा, आणि तो प्रत्यक्ष बघा शांततेने असेंबली करा. छान छान. हे काय आहे? हा गणेश महल आहे. हा पण 3D लुक आहे बघा. हो हो, नक्की. अगदी गावाला आपण मंदिरात जातो जातो असतो दाखवले त्याच्यामध्ये. हे बघा, हे पडदे वगैरे जे जुन्या स्टाईल मध्ये असायचे प्रत्येक विंडो मध्ये, तो संकल्पना याच. म्हणून त्याचं गणेशाचा दरबार नावच त्याचं गणेश. बाजूला सेविका दाखवलेल्या दोन म्हणजे जे पुढे असतात, हे जारी जयपूरची याची संकल्पना आहे. त्याच्यात पण याच्यात अष्टविनायक दाखवलेला आहे. अष्टविनायक आहेत. आणि याच्यामध्ये ते राजकमलच आहे, हे गेट फ्रंट आहे. हा नवरंग म्हणून आहे. याच्यामध्ये 3 साईज आहे. तर याच्यामध्ये 1.5 फुटाची मूर्ती आरामशीर बसते. हा 990 रुपयालाच आहे. आणि अगदी 5 मिनिटात उभारा हा 1 पीस आहे. ह्या घडे याच्यावर पडतात. हा टोम पाठीमागे असतो. तुम्ही गणेशाची स्थापना करा, नंतरही याला तुम्ही डेकोरेटिव्ह करा, लावू शकता. असं हे डिझाईन आहे. हो हो. आणि याच्यात अजून किती साईज अवेलेबल आहे? 3 साईज आहे. छोट्या इथे 8.5 फुटाच्या हे 2 साईज अजून अवेलेबल आहेत. ह्या मोठ्याची प्राइस काय आहे? 1900 रुपयाला आहेत. म्हणजे फक्त गणेश छोटी प्राइस. याची काय प्राइस आहे? याची 1490 रुपये आहे. आणि हे वरती आहेत ते काय आहे? हे कटआउट आहे. कटआउट वेळ आहे आणि करण्याची थोडी हौस आहे. त्यांचं अगदी 2-2.5 रुपयाचे सगळे पार्ट नेले तर अगदी 2.5 ते 3 फुटाच्या मूर्तीचं डेकोरेशन ते आरामशीर करू शकतात. घरच्या फोल्डिंग वगैरे करायचं नसतं. कोणताही पार्ट पुढे चिकटवा, उभं करा, बाप्पाच्या डेकोरेशन करा, आरस छान पैकी सजवा, याला अजून काही पानं फुलं लावा की सुंदर ते तयार होतं. सुवर्ण मखर आहे. तर याला घुमट ठेवत काही लोकांना बंद डेकोरेशन लागतं, काही नऊ पण चालतात, काहींना घुमट लागतो. म्हणजे त्यांचं काही पारंपरिक जशा नवसाच्या मूर्ती असतात तसं डेकोरेशन मध्ये पण वरती कळस असावा, घुमट असावा. हे गडकिल्ल्यांची संकल्पना आहे घरातल्या. याच्यामध्ये पण अगदी 2 फुटाची मूर्ती आरामशीर बसते. आणि हा 3-3.5 फुटासाठी आहे. याच्यामध्ये अगदी 3-4 डिझाईन आम्ही असेंबल करू शकतो. मटेरियल त्याचा सगळं वेगवेगळ्या प्रकारे तर दाखवण्याचा प्रयत्न. हो याच्या 3 फुटाची मूर्ती आरामशीर बसते. हे शेती विनायक म्हणजे ज्यांची कमी जागा आहे त्याला उंची कमी करून असेंबल केलेला आहे. आणि हा अगदी हॉलमध्ये वगैरे पण अगदी स्थापना करतात डेकोरेशनची मूर्तीची. हो छानच वाटतोय. म्हणजे जागा मोठी असेल तर खूपच छान आहे. कोकणची घर बघा, छगडी छपर आणि त्याचे असतात उतरत्या छपराची. त्याचं नाव कोकणच दिलेलं आहे, कोकण मखर म्हणून. हे बघा सगळे कौल वगैरे अगदी छोटे छोटे काम दाखवले आहे याच्यामध्ये छप्परची. कारण मंदिरं पण कौलाची असतात कोकण फट्ट्यामध्ये. तुळशी रूम धावून दाखवलेले आहे पाठीमाग. जंगल सीन वगैरे समय असं बारीक बारीक जे काही दाखवणं शक्य आहे. छान आहे मंदिरांची वरती. हे पण आहेत काय बोलतात त्याला कळस. हो आणि हे असं उंच याचं दाखवलेलं कौलारू मंदिर. हो तर आणि हे जंगल शेत. आणि तो अगदी 5 मिनिटात उभा राहू शकतो कारण आम्ही 3 पीस एकमेकाला पेस करून दिले. अच्छा. वरतून छप्पर टाका, पाठीमागचा पीस त्याला अटॅच करा आणि उभा करा. हे जंगल सीन आहे. याच्यामध्ये पण बघा आम्ही प्रत्येक बारीक काम केलेलं आहे खूप. याच्यामध्ये म्हणजे जंगलामध्ये काय असतं, डोंगर, सूर्य, नदी, हे बघा बदक वगैरे असतात, सगळं गवत वगैरे हे दाखवलेलं आहे छोटं छोटं काम. एकदम 3D मध्ये केलेलं आहे. म्हणजे इफेक्ट असं वाटत नाही की सिंगल कार्डबोर्ड मध्ये 2-3 लेअर वरती झाडांवरती पण हे पोपट वगैरे सगळे पक्षी प्राणी. म्हणजे बारीक जर बघितलं तर खूप डिटेलिंग दाखवलेलं आहे. हो खरंच खूप डिटेलिंग आहेत. आणि हे दगड आहेत ना? हो. हे आम्ही देत नाहीत बरोबर. अच्छा. दाखव
ठेवले आपण घरी पण करू शकतो असं पेपर मिळेल. हो हो नक्की. आम्ही शिकवतो त्यांना कसं बनवायचं. अच्छा. सगळ्याच लोकांच्या लक्षात येत नाही जे काही नाही करणार आहे त्यांच्या, म्हणून एक थीम म्हणून दाखवलेली आहे. अच्छा. त्याच्यामध्ये तीन साईज आहे. हे मोठे माझे त्याच्यात 2.5 फुटाची मूर्ती आरामशीर बसून याच्यामध्ये पण बघा सगळं बारीक बारीक काम दाखवलेले. प्रत्येक गवत म्हणा झाड म्हणा कशी असतात सगळ्या झाडांची हिरवी पानं नसतात म्हणजे काही ऑरेंज सुकलेली तसं पण एक दुःख दाखवलं. आणि खाली जसे तुम्ही प्राणी ठेवले तसे अजून सगळे प्राणी ठेवलं तरी. आणि याच्यामध्ये अगदी भुसा टाकला. हो बर्फाचा वगैरे. हो बैलगाडी गाई ठेवले सो बैलगाडी हे ते पूर्ण छान निसर्ग एकदा सजवण्याचा प्रयत्न करेल. पण याच्यापेक्षा लोक काही गणेश खूप छान प्रकारे सजवतात. त्याच्या तिसरेच आहे याच्या 3 फुटापर्यंतची मूर्ती आरामशीर बसते. याची 4600 पर्यंत याच्या 3 फुटाची मूर्ती आरामशीर बसते. आणि हा परत फोल्डिंग करून ठेवू शकता तुम्ही. तुम्ही जसं ऑफिसला जाता फाईल घेऊन जाऊ शकता. कोणतंही डेकोरेशन असं घेऊन जाऊ शकता. हा हे छान आहे. हो नक्की. थोडीफार झाड आहे दुसऱ्याची वाटते. हो हो. लांबी रुंदी प्रमाणे रजिस्टर आपण बंद करून असं डेकोरेशन. हो तेच. आणि असं त्यांचं मॅन्युअल पण तुम्हाला मिळेल आतमध्ये दिलेले प्रत्येकाचे. अच्छा. हे कधीपासून स्टार्ट झालं तसं बघितलं तर इको फ्रेंडली खरं आम्ही अगदी 20 वर्षापूर्वी चालू केलेलं आहे. पहिले थर्माकोलचे आम्ही बनवायचं मोठ्या प्रमाणात असं डिझाईन असायचं. अगदी ते आपण लोक रांगा लावून खरेदी करायचे. वनमाली छबी तास असायचं प्रदर्शनात. इको फ्रेंडली मखर आम्ही 20 वर्षापूर्वी चालू केले. रिस्पॉन्स आता बरा आहे. पहिले 5-6 वर्ष खराब झाला. तर काय पगडा तेव्हा थर्माकोलचा खूप होता लोकांच्या मनावर. आणि इको फ्रेंडली मध्ये कसं ना बिझनेस वाईज तसं एवढं हे नाही. पण आता सरकारी बॅन आणल्यापासून आमचं हे चांगले लोकांच्या पसंतीला उरले म्हणजे उतरलेले आहेत इको फ्रेंडली मखर. 6-7 वर्षापासून त्याचं बिंबत गेले. पूर्वी काय करायचं लोक घेत नव्हते. तर आम्ही मग छोट्या दोस्तांसाठी बनवले डेकोरेशन छोटे मॉडेल. त्यांना आम्ही गिफ्ट द्यायचं. शाळेने जाऊन पण आम्ही कार्यशाळा घेतल्या. इथेही आम्ही कार्यशाळा घेतल्या आमच्या जागेवर. अगदी मुलांना इथे बोलवायचं त्यांच्या प्रिन्सिपलला बोलवायचं. मुलांची खाऊची पण व्यवस्था करायची म्हणजे त्यांना एक आनंद मिळवायचा येऊन. आणि मग त्यांना आम्ही बनवायला द्यायचं ते बनवायचे आणि त्यांना ते गिफ्ट पण द्यायचं. त्यांच्या मूर्तीची स्थापना करायची. माझ्यासोबत मामा आलेला आहे. सो नानींनी मला आणि मामाला एक मिनिएचर गिफ्ट केलेला आहे. सो त्यांचा खूप धन्यवाद. कारण असं कोण गिफ्ट नाही करत आपण व्हिडिओ काढायला गेल्यावर. आणि तुम्ही ते बघत असाल तर एवढे सारे मिनिएचर्स आहेत ना म्हणजे आपण हे घरात डेलीसाठी पण ठेवू शकतो ऑफिससाठी. त्याच्या मागे यांची संकल्पना अशी आहे की आपण खूप दिवस झाले खूप वर्ष बोलू शकतो थर्माकोल यूज करतोय. पण त्याच्यानंतर थर्माकोलचं काय बोलू शकतो आपण त्याचं हे नाही होते विघटन नाही होते. सो ते पर्यावरणाला खूप हानिकारक आहे. सो यांनी हा जो प्रकल्प स्टार्ट केलेला आहे पृष्ठांपासून मखर क्रिएट करायचं तर ती खरंच बेस्ट आयडिया आहे. आणि पर्यावरणाला कुठंही हानिकारक नाहीये. आणि बोलतो ना आपण जे कालचे ओढे होते ते उद्याचे उकुरडे होतील जर आपण थर्माकोल यूज केलं तर ते आपल्याला नाही करायचे. पर्यावरणाने जे आपल्याला दिलेलं आहे सो ते आपल्याला परत पर्यावरणाला देण्यासाठी नानींनी एक हातभार केलेला आहे एक पुढाकार घेतलेला आहे. सो आपण पण अजून थोडं पुढे येऊन ह्या कार्यक्रमाला यांच्या जुडूयात. आणि असेच इको फ्रेंडली मखर आपण क्रिएट करायला हळूहळू सगळ्या इको फ्रेंडली गोष्टी आहेत ते वापरात आणूयात. सो धन्यवाद. आणि तुम्हाला जर ही कन्सेप्ट आवडली असेल तर नक्कीच त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि ऍड्रेस मी मेन्शन केलेला आहे तिथे जाऊन व्हिजिट करा. आणि हे गणेश गल्ली मध्ये आहे. सो इथे पण शॉपला नक्की व्हिजिट करा. ते तुम्हाला खूप छान प्रकारे एक्सप्लेन करतात. तुम्हाला हे मिनिएचर माझ्या घरी गणपती बसणार आहे त्यावेळेस तुम्हाला हे मिनिएचर मी बाजूला ठेवून दाखवायला किती उत्कृष्ट आहे ते. तर चला आपण भेटत नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. टिल देन बाय बाय.